कर्जत मधून एक मोठी बातमी आपल्या हाती येते. महिला सावकाराकडून आणि तिच्या मुलाकडून एका कापड व्यापाऱ्याला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. कापड व्यापाऱ्याने महिला सावकाराकडून 20,000 व्याजाने घेतले होते. व्याजापोटी 5,00,000 भरले. या व्यापाऱ्याने महिला सावकाराला तब्बल 5,00,000 व्याज रुपये दिले होते. परंतु मात्र या महिला सावकाराची पैसे घेण्याची हाऊ संपली नव्हती. मी आतापर्यंत तुम्हाला 5,00,000 रुपये दिले आहेत, पण थोडे दिवस थांबा, पैसे आल्यावर मी तुमचे पैसे देऊन टाकतो असे समजावले. मात्र पैशाचा तगादा करत असताना सावकार महिला आणि त्याच्या मुलाने फिर्यादीस शिवीगाळ करून मारहाण केली. कर्जत पोलिसांनी महिलेला आणि तिच्या मुलाला चांगलाच पोलिसी खाक्या दाखवत गुन्हा दाखल केलाय. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अफरोज खान पठाण, कर्जत.